आजही ते दिवस आठवले की मन त्या भूतकाळात रमून जातं, सारखं वाटतं पुन्हा यावे ते दिवस। किती ती मजा आणि किती त्या गमती जमती। कोणताही विचार नाही, कशाची भीती नाही, मनात काळजी नाही की कसलं दुःख नाही। कधी तो काळ सरला हे कळलं सुद्धा नाही। आजही मला ती दुपार आठवते, आमच्या रेडिओवर चालू असणारा मराठी गीतांचा कार्यक्रम 12 सुरू व्हायचा, त्यात हे गाणं नेहमीच लागायचे, दे रे कान्हा कान्हा दे रे तेरे चोळी डोगळी। आणि ह्या गाण्याच्याच वेळी आई माझ्या 2 वेण्या बांधायची किंवा मी 2 वेण्या बांधताना हे गाणं लागायचंच। ती गाणी ऐकताना मी माझी शाळेची तयारी करून 12:30 घरातून निघायचे। आम्ही चाळीतल्या मैत्रिणी मिळून एकत्र शाळेत जायचो, शाळा जवळच होती त्यामुळे चालत जायचो। शाळा तर मला पहिल्या दिवसापासूनच आवडली होती। शाळेतल्या बाई ही खूप छान असायच्या, आम्हाला वेगळा क्लास लावायची कधी गरजच भासली नाही। जीव तोडून शिकवायच्या आणि तितक्याच जोरात मारायच्या सुद्धा, लाडही करायच्या। शाळेत साजरे होणारे सर्व कार्यक्रम सण मला आवडायचे, त्यात हळदी कुंकू खूप छान वाटायचा। आम्ही मुली साडी नेसून छान नटून थटून शाळेत यायचो, त्याआधी फोटो स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढायचो। आजच्यासारखे मोबाईल नव्हते ना, म्हणून आता तेच फोटो पाहून आठवणी ताज्या होतात। शाळेची मधली सुट्टी आणि त्या सुट्टीत आम्ही सर्व एकत्र जेवायला बसायचो, प्रत्येकाच्या डब्यात बिनधास्त हात टाकून भाजी आवडीने खायचो। आजही डोळ्यासमोर त्या मैत्रिणी आणि ते उघडलेले डबे दिसू लागले। नंतर रामजोडी काय, साखळी पाणी काय, पकडापकडी काय, असे किती खेळ त्या मधल्या सुट्टीत खेळायचो। आणि वर्ग भरताना 50 पैशाची लाल चिंच खिशात टाकून आणायचो आणि वाटून खायचो मस्त। आताही तोंडाला पाणी सुटलं, ती चिंचेनं लाल लाल झालेली बोट, आहा काय दिवस होते ते, किती बदलून गेलं ते सर्व। पेन्सिल रबरचाही हिशोब नव्हता, अशी निखळ होती मैत्री। आजकाल माणुसकीचीही देऊ शकत नाही खात्री। शाळा सुटताना पण वंदे मातरम झालं की भारत माता की जय म्हणून धावत सुटायचो। सरळ आणि शिस्तीत एका ओळीत, कारण मध्येच ताई दादा उभे असायचे लाईनमध्ये, कोण ढकला ढकली करत आहे का ते बघायला। घरी आल्यावर ही टेन्शन नसायचं, हातपाय धुवून मी तर आधी जेवून घ्यायचे आणि नंतर आरामात चहा वगैरे असायचा। आजकालच्या मुलांना सारखं सांगावं लागतं अभ्यास कर, तसा आम्हाला आमच्या आई पप्पा कधीच ओरडले नाही। आम्ही लवकर अभ्यास करून 10 आतच झोपून जायचो। आजही आठवतं मला श्रीमान श्रीमती दिगभाई देख, गोट्या दामिनी चंद्रकांता कृष्ण मालिका अलिफ लैला, आणि रविवारी तर सकाळीच हेमा मालिनी उठवायला यायची रंगोली घेऊन। अशा कितीतरी मालिका आहेत ज्या आम्ही सर्वजण एकत्र बसून बघायचो। दुपारी 1 लागणारं छायागीत तर मी न चुकता बघायचे। मला गाणी तेव्हाही आवडत होती आणि आताही। कधी कधी त्या काळच्या सर्व मालिकांचे टायटल सॉन्ग मी ऐकत असते, मन भरून येतं ते दिवस आठवून। गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी। लहानाचे मोठे कधी होत गेलो हे कळलंच नाही। तेव्हा पाहुणे घरात आले की दूध आणायला आठवणीने जायचो, कारण उरलेल्या 4 आणे 8 आण्यात चकली, कधी पेप्सी, चॉकलेट किंवा 10 बोटातून नळ्या खात यायचो। आम्ही चाळीत असल्यामुळे फेरीवालेही बरेच यायचे। दुपार झाली की इडलीवाला अण्णा, अण्णाकडून तर सर्वजण इडली मेंदूवडा डाळवडा घेऊन खात बसायचे। 1 चिक्कीवाला यायचा, रात्री 8 लिज्जत पापडवाला, 9 येणारा कुल्फीवाला। त्या फेरीवाल्यांचे आवाज आजही आठवतात, गजरेवाला विनीवाला फूलवाला, बापरे किती फेरीवाले यायचे तेव्हा। नेहमी कोण घेत नसायचे, पण ते आपलं ठराविक वेळ चाळीतून फेरी मारायचे। आता ते फेरीवालेही नाहीत आणि ते आवाजही नाहीत, सर्वच बदललं, ते फक्त आठवणीत जमा झालं। माझ्या आठवणीतलं माझं घर, माझी शाळा, माझी चाळ, मला आईवडिलांकडून मिळालेले संस्कार, माझी संस्कृती, माझे जुने सर्व मित्रमैत्रिणी आणि माझे रम्य ते बालपण मी कधीच विसरू शकत नाही। किती सुंदर होतं ते जग, आठवणीत आहे आज पण, मोठं होताना पाहिलं खरं हरवत चाललेलं बालपण। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।